बीड में गेवराई के गंगावाड़ी ग्रामीणों ने अवैध रेत निकासी के खिलाफ आक्रामक रुख अपनाया है। ग्रामीणों ने सुबह 10 बजे से गोदावरी नदी बेसिन में बैठकर जल आंदोलन शुरू कर दिया है। इस आंदोलन में स्थानीय बीजेपी विधायक लक्ष्मण पवार ने भी हिस्सा लिया है। गोदावरी नदी घाटी से अवैध रूप से रेत का उत्खनन जारी है। ग्रामीणों के लिए खारे पानी पीने का समय हो गया था, साथ ही कृषि को खारा पानी देने का भी समय आ गया है। महिलाओं के लिए नए नए समस्याओं का सामना करना पड़ रहा है, इसलिए यह टेंडर रद्द किया जाए, ऐसी मांग की गई है। इस आंदोलन में बड़ी संख्या में गांव की महिलाओं ने भी हिस्सा लिया। इससे पहले ग्रामीण भूख हड़ताल पर चले गए थे, लेकिन प्रशासन ने कोई संज्ञान नहीं लिया, इसलिए इन ग्रामीणों ने जल आंदोलन शुरू कर दिया है। आज सुबह से ही राजस्व प्रशासन के साथ पुलिस की एक बड़ी टुकड़ी को तैनात कर दिया गया है। जब तक लिखित आश्वासन नहीं मिलता, तब तक आंदोलन पीछे नहीं हटेगा। जहां ग्रामीणों ने ऐसी पवित्र जगह ले ली, वहीं कुछ नाराज ग्रामीणों ने तहसीलदार सचिन खाड़े को घेर लिया है। आमचा स्पष्ट आरोप आहे, प्रशासन याच्यात सामील आहे। मी तर मागच्या वेळेस एकदा राक्षस भवनच्या तिथं गंगावाडी आहे, तिथं एक दुर्घटना झाली होती। एका हैवानी एका 60 वर्षाच्या माणसाला चिडवलं आणि त्याचे 2 तुकडे झाले होते। ज्यावेळेस त्याचं सखोल चौकशी झाली, त्यावेळेस लक्षात आली की त्या हैवाचा मालक एक पोलीस कॉन्स्टेबल होता। त्यामुळं बरेच तलाटी किंवा बरेच प्रशासकीय अधिकारीसुद्धा याच्यात पार्टनर आहेत, आणि त्याच्यामुळंच ह्या वाळू माफियांना एवढा अभय भेटत नाही आणि गेवराई तालुक्याचं वाळवंट होत आहे। हे आंदोलन आम्ही 24 तारखेपासून ह्या आंदोलनाची रूपरेषा आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं। आमदार साहेबाचं उपोषण चालू असताना आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं की आमच्या गंगावाडीचं जे उत्खनन वाळूचं चाललेलं आहे ते अवैधरित्या बेकायदेशीर चाललेलं आहे। तिथं कुठेही असे कायदेशीर असे कुठलीही पूर्तता कागदपत्राची केलेली नाही, सगळे खोट्या कागदपत्राच्या आधारे या गंगावाडी गावच्या वाळू लिलाव जो घाट आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सहमतीनं ह्या गंगावडीचा लिलाव घाट हा त्यांनी तयार करून घेतला आणि हे लिलाव टेंडर आम्हाला ज्यावेळेस ग्रामस्थाला माहीत झालं, चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्याशी चर्चा करून या लिलाव टेंडर रद्द होऊन आम्हाला आमची वाळू आमच्या गावचं हे जे धनसंपत्ती आमच्या गावासाठी शेतीसाठी जेणेकरून आमच्या शेतीला हे पाणी स्वच्छ सुंदर शेतीला मिळावं पिण्यासाठी मिळावं म्हणून आम्ही हा लढा बेकायदेशीर जे झालेलं टेंडर आहे रद्द व्हावं म्हणून आम्ही गावकऱ्यांनी एक मुखानी आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे। हा त्रास आम्हाला 1 महिन्यापासून होता। त्रास कसा आहे म्हणजे आता कपडे धुवायला यायचं म्हणल्यावर तुम्ही सांगा कुठं खड्डा आहे किती म्हणून माहिती नाही आहे। प्रत्येक बाया कपडे धुवायला येतात आणि पुरुषांना सोबत आणेन का? कधी कुणासोबत लहान लेकरं येते तर कधी न सांगता येते तर पहिल्यांदा येत होते त्यावेळेस टेन्शन नव्हतं, पण आता एवढे खड्डे झालेत की महिलांसुद्धा पाय ठेवता येत नाही व्यवस्थित। कपडे आम्ही धुवायचे कसे? हे पाण्याची परिस्थिती बघून बघा, एवढं खारं पाणी झालं आहे, आम्ही शेतीला वापरायचं कसं? शेती जर नाही चालली नाही पिकली तर आम्ही खायचं कसं? विचार करा आमचा तरी निदान। खारं पाणी वाळू काढल्याबद्दल पाणी खारं व्हायला लागलं आहे ना। पहिलं आम्ही बिना फिल्टरचं पाणी प्यायचो, आता फिल्टर असून सुद्धा आम्हाला या पाण्याचा उपयोग व्हाय नाही, काय उपयोग आहे याचा? वाळूचं हे टेंडर बंद झालं पाहिजे। ही मशानभूमी बघा, लहान मुलांची मशानभूमी राहिली नाही, आता ही मशानभूमी मोठी आहे ती सुद्धा राहणार नाही। ही परिस्थितीच्या जबाबदार कोण आहेत? कुणी जबाबदारी घ्यायची? ही परिस्थिती झाली नेमकी कशामुळे झाली? आम्ही 2 तारखेला उपोषणाला बसलो, त्याचा काय उपयोग झाला? 11 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत बसलो तरी काही पाऊलं उचललेलं नाही। आमच्या जीवनाला काही महत्त्व नाही आहे का? आम्ही मागे हटणार नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। तर आमचं आंदोलन असं चालू राहणार, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, टेंडर बंद झालंच पाहिजे, तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।